एक वॅक्सिनचा डोस आपण समजा कोविशिल्ड घेतला किंवा कोवॅक्सिन घेतला आणि सध्याच्या वॅक्सिन तुटवड्यामुळे किंवा इतर कारणामुळे आपल्याला दुसरा वॅक्सिनचा डोस जर तोच मिळत नसेल तर आपल्याला हा बदल बदलून घेता येईल का म्हणजे कोविशिल्डवाल्यांना कोवॅक्सिन किंवा स्पुटनिक किंवा आता पुढे फायजर वगैरे सारख्या लशी उपलब्ध उत, होतील तर हा बदलता येईल का या संदर्भात प्रश्न असे आहेत की हे सेफ आहे का हे इफेक्टिव्ह राहील का याचे काही कॉम्प्लिकेशन्स साईड इफेक्ट्स होतील का तर आता सध्या इथे इंग्लंडमध्ये एक कॉमकॉव नावाची एक ट्रायल सुरू आहे आणि इकडे देखील सुरुवातीला असाच प्रॉब्लेम होता फायझरची लस घेतल्यानंतर ती उपलब्ध नाही म्हणून मग ऑक्सफर्डची कोविशिल्ड जिला आपण म्हणतो ती घ्यावी का आणि आता इकडे मॉडर्ना किंवा इतर ज्या नोवा वॉक्स जॉन्सन अँड जॉन्सन अशा लशी सगळ्या उपलब्ध झालेल्या आहेत त्यामुळे इकडे ही ट्रायल सुरू केली ही एप्रिलमध्येच ट्रायल सुरू झाली त्यांनी एक हजार लोकांना ज्यांना एक डोस मिळालेला आहे पन्नास वर्षाच्या लोकांना त्याच्या पुढच्या लोकांना त्यांना इन्व्हाइट केलं की तुम्हाला आम्ही आता तुम्हाला जी लस मिळाली आहे तिच्यापेक्षा वेगळी लस देऊ सेकंड आणि ती आठ ते बारा आठवड्यांनी दिली गेली या हजार लोकांचा रिझल्ट या महिन्यात मेमध्ये अर्ली रिझल्ट ते डिक्लेअर करणार आहेत आणि जून जुलैमध्ये थोडासा लेटर रिझल्ट यावरून सुरुवातीचे जे इंडिकेशन्स आहेत त्यांनी अजून माहिती डिक्लेअर केलेली नाही पण जे मीडियामध्ये जे इथे सुरू झालं आहे त्यांच्या म्हणण्यानुसार हे सेफ आहे कारण हे जर सेफ नसतं तर त्यांनी ते बंद केलं असतं दुसरी जी माहिती पुढे येते की दुसरं वॅक्सिन म्हणजे आधीच्या दिलेल्यापेक्षा दुसऱ्या कंपनीचं जर वॅक्सिन दिलं तर इम्युनिटी जास्त ॲक्टिवेट होते या लोकांमध्ये अशी एक माहिती येते आहे अजून पब्लिश झाली नाही पण ते बोलतायत तिसरं जे माहिती यांचा अंदाज असा आहे या ट्रायलमध्ये जे लोक काम करत आहेत की वेगवेगळे वॅक्सिन मिक्स करून दिल्यामुळे जर व्हायरस बदलला तर त्याचा देखील आपल्याला बचाव त्याच्यापासून करता येऊ शकतो कारण दोन वॅक्सिन्सची इम्युनिटी ही वेगळी स्टिम्युलेट होईल आणि त्यांचा प्रोटेक्शनचा कवरेज जो असेल तो देखील वाईड असेल त्यामुळे याचा फायदाच होऊ शकतो असं यांना वाटतं आहे मात्र याचे रिझल्ट आता या महिन्यात आत, सुरुवातीचे रिझल्ट येतील चे सेफ्टी एफिकसीचे आणि मग लॉंग टर्म प्रोटेक्शनचा जो डेटा आहे तो जून जुलै आणि पुढे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळेल तर आत्ता भारतासाठी माझा एक प्रॅक्टिकल सल्ला असा असेल की आपल्याकडे अजून काही कुठली अशी पॉलिसी अनाऊन्स झालेली नाही पण जर तुम्हाला पहिला डोस घेऊन आता दोन महिने तीन महिने होत आले मॅक्सिमम अंतर दोन डोसेसमधलं तीन महिने ठेवावं असं इंग्लंडमध्ये नियम आहे आणि भारतात देखील तसंच स सर, केंद्र सरकारने भूमिका जाहीर केली आहे त्यामुळे तीन महिन्याच्या आत जर तुम्हाला दुसरा आपण पूर्वी घेतलेल्या वॅक्सिनचाच डोस मिळत नसेल तर तुम्ही दुसरा डोस विचार करू शकता म्हणजे सोडून देण्यापेक्षा एका डोसवर सोडून देण्यापेक्षा तुम्ही दुसरा डोस घ्या परंतु शक्यतोवर जी पहिली डोस घेतलेला आहे त्याच लसीचा दुसरा डोस घ्या कारण याबाबत आपल्याला अजून माहिती नाही आहे शास्त्रशुद्ध याच्याबद्दल काही पब्लिश झालेलं नाही आहे गव्हर्नमेंटची पॉलिसी देखील त्याबाबत क्लिअर नाही आहे त्यामुळे आहेत त्याच लसीचा डोस घ्या पण जर अशीच वेळ आली की तुम्हाला मिळत नाही आहे तर तुम्ही दुसऱ्या लसीचा घेऊ शकता हे सेफ आहे असं इंग्लंडमधल्या स्टडीवरून सुरुवातीच्या माहितीवरून येत आहे ये आणि हे इफेक्टिव्ह देखील ठरू शकतं सायंटिफिक लॉजिक तर असं आहे की तुम्हाला इम्युनिटी जर दोन वेगळ्या वेगळ्या अँटीजन्सने सेम व्हायरसच्या स्टिम्युलेट केली तर ती इम्युनिटी व्हायरसच्या अगेन्स्ट कामात येईलच तर आय होप ही माहिती तुम्हाला महत्त्वाची असेल इतरांना देखील सांगा